सांगेत कधीच क्रूरतेचे किंवा दहशतीचे राजकारण केले नव्हते, म्हणून सांगेच्या जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिले आहे. आज जिल्हा पंचायतीत बारसे व रिवण मतदारसंघात उमेदवार उभे केल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन हादरून गेली आहे. लोकांची दिशाभूल करणारे राजकारण सांगेत विरोधक करीत आहेत, पण आपले दोन्ही उमेदवार निवडून येईल असा ठाम विश्वास सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. जिल्ह्याचे आमका कॅन्डिडेट लागतात, एक रिवणा मतदारसंघ आणि एक बारशे. रिवणा मतदारसंघात आमका पाच पंचायत येतात, रिवणा, नेत्रावळी पंचायत, वाडी पंचायत, भाटी पंचायत आणि तसेच उगी पंचायत. तू सरकार पक्षाचो जो भाजप असा त्याला तुम्ही टेको दिलेला असा आणि काय तू कॅन्डिडेट तुझे दोघ जण घातले असा बारशे मतदारसंघ तसे रिवण मतदारसंघात, ज्यांना तू घालता असं तू खंचे दडपण मेळिले मुख्यमंत्र्याचे? एक आम्ही सगळं सांगितलं सराक सराक आमचे सेमक सांगितले, आमची भावाक आम्ही वचन बसोवपाक तयार करता आणि त्याक सांगून सांग केला. दुसरं आमचं गजे असा व सगळ्यांचं कॅन्डिडेट आम्ही वचन सगळं घातलं, दोन्ही आम्ही दडपण कसलेच येईल ना आणि दडपण येऊ प्रश्नही बी येणार, कारण आमची कामाची पद्धत ताका खबर असा, जो पण घेता दखल घेता त्याका खबर असा, तो दडपण हाडपाक आमची शकना कारण म्हाका खबर असा. आणि दडपण घेतलं जाल्यार आज प्रसाद हांगा उरनाशिल्लो, 2012 परत घरा न्हिदता आशिल्लो, दडपण घेवपा खातीर प्रसाद आयला, प्रसाद फुडलें काम करपा खातीर आयला आणि ती कशी करपाची हेची देखरेख सगळ्यांक खबर असा. डेव्हलपमेंटाचे काय परिणाम जावचे? डेव्हलपमेंटाचे कसलोच परिणाम जावपा ना, हे हांव क्लियर कट तुमकां सांगूं सोदतां. कित्याक ही जी काम सांगले कडेन आसा ही कामां फाटली कितलीशेच वर्सां लोकांचे तुम्ही विचार करा, जी हांव ती बरोवन दिल्या तेजे तुम्ही पसंत पळोवपाक जाता, प्रत्येकाक पान उगडी आसा पळोवपाक शकता, प्रत्येक फायल हांव हाडून दिवंक शकता. पंचायत, बारशे पंचायत, मोरपिल्ला पंचायत आणि तशेंच फातर्पा पंचायत. आयज आमकां उमेद दिसता कारण ज्या विचारांक ज्या संकल्पान एक नवीन नेतृत्व फुडें हाडपा खातीर प्रयत्न करून आमी जो एक पावल घातिल्ले ते पावल खंय तरी आयज आमकां सक्षम पावल जाल्ले कडेन आसा आनी ते आमचे आयज विजेते कडेन वाटचाल करता हे आमकां खंय तरी मनांतल्यान दिसता. जिल्हा पंचायत इलेक्शनाक दोनी कॅन्डिडेट घालपाचे कारण इतलेच की लोकांक जेन्ना हांव गेल्ल्या 3 वर्स पयली आमी आमदार म्हणून ह्या भागाचे निवडून आयले, आमदार म्हणून ह्या भागाचो जेन्ना आमी कार्यरत करपाक लागले, ज्यो गोष्ट्यो फुडें व्हरपा खातीर सांगे मतदारसंघ फुडें व्हरपा खातीर जो हांवें प्रयत्न आतां केल्ले कडेन आसा, एक सरळ आनी निर कसलेच स्वार्थ नासतना एक लोकांच्या माध्यमा कडेन लोकांचो विशय फुडें व्हरपाचो जे आज पर्यंत प्रयत्न केल्ले कडेन आसा, ह्या प्रयत्नाक फुडें वतना जर हाताक जर बळकटी मेळटली जाल्यार दुसरी जी स्टेज आसा जी आमची आमदारकीचे नंतर सगळी जी स्टेज आसा ती आमची झडपी, आणि दोन्ही जर झडपी आज तर आमच्या आज हांगासले जाल्यार आमचे हात बळकट जातले आणि त्या बळकटीच्या हातान आमकां गव्हर्मेंटा कडच्यान सरकारा माध्यमातल्यान जी काम आसा ती करपाची एक नवी उर्बा आमकां मेळटली. आणि हाका लागून ह्या दोन्ही जिल्हा दोन्ही मतदारसंघात आमी दोन कॅन्डिडेट निवडून दिल्ले कडेन आसा, फुडें हाडले कडेन आसा. लोकांच्या सगळ्याच्या जे आमचे यूथ आशिल्ले किंवा जाणटे सगळे लोक आसले हांच्या सगळ्यांच्या मान्यतेन हो कॅन्डिडेट फुडें सरले कडेन आसा. एक जो जिल्हा पंचायत रिवणा कॉन्स्टिट्युएंसी आसा तातूंक आमचो जो एक कॅन्डिडेट आसा तो गजानन रोहिदास रायकर, जेका आमी इन शॉर्ट नेम गजा म्हणून वळखतात, एक शिकिल्लो भुरगो, लोकांच्या सहवासाक राविल्लो भुरगो. आनी त्याच प्रमाणे जो विशय म्हळ्यार जवळ जवळ 2007-2008 आमी एकमेकांक कॉन्टेक्टाक सदांच आमी ह्या पॉलिटिकल हातूंत भितर एकमेकांक भोंवताले अशें हो आमच्या भितरलोच एक भुरगो जेका सगळ्या भुरग्यांनी म्हणून फुडें काडपाचो एक प्रयत्न केलो तो आयज गजानन रोहिदास रायकर, जेका विमानाचे चिन्ह पडले कडेन आसा, विमानाचे चिन्ह ताका, त्या चिन्हाचेर हांव सगळ्यां सगळ्यां कडेन अपील करतां, पयली स्वातंत्र्य पयली मागीर विशय सगळ्यां मागीर घेता, पूण ह्या चिन्हाचेर ताका तुमी भरघोस मतांनी निवडून दितले कारण एक विश्वास सांगीकारान आमचेर 2017 दवरलेलो, 2012 आमी पयली इलेक्शन केल्ले तसोच तो कंटिन्यू करून 2017 आमकां जिखून दिले आनी आतां सतत जिखत जिखत फुडें व्हरतले हो विश्वास म्हाका खंय तरी सांगता म्हजे आसा. आमी सगळ्यांच हांव म्हणटा की संघटीत रावन आमी सांगी चलोवचे म्हणून, एक संघटीत सांगताना जो एक हाक आसा एक उलो आसा म्हाजो की ह्या गजानन रायकराक तुमी जिखून हाडटले म्हणून. तसोच दुसरो जो आसा जिल्हा पंचायत बारशे 21 बारशे कॉन्स्टिट्युएंसी तातूंत जो कॅन्डिडेट आसा तो संदेश शशिकांत गांवकर आमचो भाव आसा आनी ताका ह्या मतदारसंघातल्यान फुडें काडपाचो प्रयत्न केल्लो आसा कारण गेल्ल्या 3 वर्सां पयली पंचायत इलेक्शनाक तो हांगा उबो रावलो, निवडून आयलो, पंचायत सदस्य सगळे पंचायत जे आमचे मळकणी आसा सगळे एक संघटीत एक मुठ सगळे आसात, पूण हे सगळे करतासतना काही जी कामां आमच्या मार्फत सगळे फुडें फुडें व्हरपाची
ते खूब प्रामुख्यान तो लक्ष घालता फुड़ी वरता आज जेने ती काम फुड़ी वरता बाकी मतदारसंघा जे हमें पंचायती जे सभी भूगे आशे तंका दिसले कि योजना झड़पी एक घाल कारण हंगा आ मतदारसंघा दोन पंचायती मतलब कवर के कैपे मतदारसंघा तीन पंचायती इन्क्लूड आसा सो कशी किती कॅल्क्युलेशन जातले अशी भुरग्यांक खूप प्रश्न पडलो पण जर काम करपाची उरपा आसा जाल्यार सतत फुडें वचपाक कांय हरकत ना या विचारांतल्यान आयज आमच्या भुरग्यांनी संदेशाक फुडें काडलो कडेन आसा ताजी बावलेची चिन्ह जावन आसा डॉल तर ताजेर तुमी भरघोस मतांनी ताका निवडून हाडटले कारण अशें आसा की ज्या पद्दतीन आमी फुडें गेले आयज ओवरऑल जर सांगपाचे गेले जाल्यार ह्या दिसांक इलेक्शनाच्या माध्यमांतल्यान वेगवेगळे आरोप जातात विरोधक सदांच फुडें सरतात आनी विरोधक वेगवेगळे आरोप करतात पण त्या आरोपाचेर फुडें वतना हांव इतलेंच सांगूंक सोदतां की विरोधका कडेन आयज टॉपीक उरलो कडेन ना सांग्यार विशय खुबशे आशिल्ले पूण खुबशे विशय थोडे 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 क्लियर जाता हांव फुडें सांगतलो येतना सांगतलो पण आयज टॉपीक विरोधका कडेन उलोवपा सारके ना आनी म्हणूनच नाकाशिल्ले आरोप आयज विरोधक करपाक लागले आसा जिल्हा पंचायतीचे इलेक्शन पण टॉप लेवल टू बॉटम पर्यंत सगळे जे यंत्रणा आसा ती यंत्रणा आयज ह्या ग्रावंड लेवलाचेर पावयता हेजो अर्थच असो की विरोधक सगळे भिल्ली कडेन आसात आनी तांची कमतरता खंय आसा ती हांव तुमकां दाखोवन दिवंक शकता आनी म्हणूनच आयच्या ह्या प्रेस माध्यमांतल्यान एक विशय तुमचे कडेन व्हरतना सांगता की हे दोनी जे भुरगे आसात ते ग्रावंड लेवलाचेर काम केल्ले भुरगे अत्यंत ग्रासरूट लेवलाचेर काम केल्ले भुरगे आनी अनुभव आसा काम घेवन फुडें वचपाचे भुरगे जरी गजानन आयज पॉलिटिकली डायरेक्ट मोटिवेट जाल्लो पूण भुरग्यांक ताका एक मोटिवेट करून फुडें घातलेलो हो भुरगो आनी आमचे भुरगो सतत वेगवेगळ्या थराचेर काम करून आयल्लो भुरगो संदेश हो गेले 3 वर्सां पंच मेंबर म्हण आसा मळकन्ने कावर पिल्ला पंचायत तो म्हाजे बरोबर सांबाळटा आसतनाय आयज बार्शी सारक्या किंवा मोरपिल्ला किंवा हे बाकी पंचायतीन जवळ गेले 6 महिने सुमार तो जेन्ना वचपाक लागलो कडेन आसा त्या भागाचे किती अडथळे आसा त्यो किती समजून घेऊन आज आम्ही पावलं उभारले कडेन आसा सिटी प्लसा खातीर सांगेच्यान उदय देकर.